नमस्कार, माझं नाव वेदांत राजेश सावडेकर. हा आमचा छाव्या होय. आमचं गाव रामपूर. याचं काय नाव आहे? आमचा देवा बैल. देवा बैल. आमचा ढोकरलेला असतो. ढोकरलेला असतो. आणि ह्या बैलाचं भरपूर नाव ऐकलं. ह्या बैलानं किती शर्यत जिंकल्या आहेत? आजपर्यंत 100 शर्यती तरी जिंकल्या असतील. चिखली आणि बैलगाडा शर्यत. आणि ह्याच घाटावर पण मोठ्या मोठ्या बैलांना हरवलं असं आम्ही ऐकलं. घाटीमध्ये गावठी पळून 4 नंबर मारलेला आहे. आता ह्या स्पर्धेत पण तुमचा 1 नंबर येईल. आमच्या कोकण बुक कडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. तुमचं नाव कसं? आशिष लांबे. हा, आणि आता तुम्ही गावठी जोडी घेऊन आला तिकडे? हो, गावठी जोडी. ह्याचं नाव काय? ह्याचं नाव संग्राम. आणि ह्याचं जोडीवाल्याचं? ह्याचं सोन्या. सोन्या. आणि तुम्ही आता गेल्याच झालेल्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला होता ना? तुम्ही ह्याच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? कसा आहे? थोडा राजिष्ट आहे. आणि मैदानात आल्यावरती एकदम म्हणजे असा शांत असतो. हा, फक्त त्याचं हे असतं. हा, आणि ह्या बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही? पण त्याचा थोडा राजिष्ट आहे. हा, पायाला वगैरे एकदम चपळ. हा, एकदम मस्त. आणि हे आपले स्वतः घरचंच साज आहे ना? हे आगवेतले प्रमोद गुंडे आहेत ना त्यांचा बैल. हा, आणि हे संतोष लांबे. संतोष लांबे त्यांचा आहे. त्यांचा बैल. चालेल. यांची काळजी काय घेता विशेष शर्यतीला यायच्या आधी? यायच्या आधी म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे हे करतो, धुणं पाणी वगैरे आधी वगैरे साफ तयार करतो. व्यायाम वगैरे. हा, व्यायामाला वगैरे चालवणं वगैरे रेग्युलर चालू असतं त्यांचं. चालू असतं. आणि पोहणी वगैरे काय असते का बैलांसाठी? काय व्यायामात मध्ये कधी पोहायला वगैरे असते? चालेल चालेल, धन्यवाद. आणि ह्या स्पर्धेत पण तुमचा पहिला नंबर आला हे आमच्याकडून शुभेच्छा. कोकणात देखील आता बैलगाडी शर्यतीवरचं प्रेम वाढायला चाललेलं आहे आणि खूप ह्याचा एक फीवर वाढलेला पाहायला मिळतो आपल्याला. कारण ह्या सलग 2-3 दिवस, 1-2 दिवस गॅप सोडून शर्यती कोकणात चालूच आहेत. थोड्या वेळातच शर्यत सुरू होईल आणि आपल्याला गावठी बैलांच्या जोड्यांचा शर्यतीचा थरार पाहायला मिळेल. खूप सुंदर वासरू आहे हे, आता सुरुवात आहे त्याची आणि भविष्यात हीच वासरं मोठ्या मोठ्या शर्यती जिंकतील.